पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत आणि त्यांना येण्यासाठी आता अवघे काही तासच शिल्लक आहेत. मी सध्या उभा आहे सोलापूरमधील कुंभारी या गावाच्या ठिकाणी. आपण बघू शकताय त्यांच्या स्वागतासाठी जे आहे या ठिकाणी त्यांचे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत. आपण बघू शकताय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जे माजी आमदार आहेत नरसय्या आडम त्यांचा लाल असा ही कमान जी आहे ती लावण्यात आलेली आहे आणि वरती आपण माकपचे झेंडेसुद्धा बघू शकता. या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी बॅनर जे आहेत ते लागलेले आहेत आणि पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त आपणाला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. खरं तर तीनही पक्षांचे चारही पक्षांचे झेंडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मग ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी असू द्या, भाजप असू द्या, राष्ट्रवादी असू द्या किंवा शिवसेना असू द्या, या पद्धतीचे झेंडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कधीही असं समीकरण जुळून आलेलं नव्हतं, मात्र आता आपण बघू शकताय की या पद्धतीचं समीकरण या एका गृहप्रकल्पासाठी या ठिकाणी जुळून आलेलं आहे. साधारण 15,000 घरांचं लोकार्पण जे आहे ते आज या ठिकाणी होणार आहे. त्या चाव्या ज्या आहेत ते त्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत. प्राथमिक स्वरूपामध्ये 5 महिलांना त्या चाव्या ज्या आहेत त्या नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत. आणि एकूणच सोलापूरमध्ये जे आता वातावरण आहे ते आनंदाचं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं आहे. खरं तर काही संघटनांनी या हा जो कार्यक्रम आहे त्याचा निषेध करण्याचं सुद्धा म्हटलं होतं, पण पोलिसांकडून त्यांना जी आहे ती काल नोटीस बजावण्यात आलेली आहे, काहींना ताब्यातसुद्धा घेण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकूणच आपण जर बघितलं तर या ठिकाणी कडेकोट असा बंदोबस्त लागलेला आहे आणि ती आता सगळ्यांना जी आस लागलेली आहे ती आस लागलेली आहे नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची. कॅमेरा नितीन खरातसह विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.